इचलकरंजी शहराला जोडणारी पाणी पुरवठा पाईपलाईन कुरुंदवाड ते इचलकरंजी अशी टाकण्यात आली आहे। दोन दिवसापूर्वी त्याला मोठी गळती लागली होती, त्यामध्ये एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे कुरुंदवाडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला। यावेळी नुकसान भरपाई मिळत नाही तोवर रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। याबाबतची माहिती इचलकरंजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे तसेच इचलकरंजीचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना कळताच त्यांनी आंदोलकाची भेट घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला व लेखी निर्णय मिळत नाही तोवर रास्ता रोको सुरू राहणार असा पवित्रा घेतला। यावेळी चोपडे यांनी आपल्या शैलीत शांततेत शेतकऱ्यांची समजूत काढत नुकसान भरपाई लवकरच देण्याची ग्वाही दिली। त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले। दरम्यान या रास्ता रोकोचे पडसाद चांगलेच उमटले, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। कुरुंदवाडहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आश्वासनाची पूर्तता वेळेत न झाल्यास पुढे मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात विश्वास बालिकाटे, संतोष पाटील, आनंदराव पाटील, शहाजी भोसले, संतोष नलवडे आदी जण उपस्थित होते।